अरे पट्ट्या, अरे नुसती स्वप्न कसली बघतोस? पोरगी मनात भरलिया ना तुझ्या, अरे मग गटवू की तिला? हा गटवणार ह्याच्या आईला? हा घाबरतो, घाबरलाय तर काय, आईसाहेब आहेत तशा. होय, पण मोक्याच्या टायमाला कुणाला भी घाबरायचं नसते खऱ्या मर्दानं. आईसाहेब काय, चार दिवस आग्रा आपट करत्याल मग येतल वळणार काय? अभय हो काय बाबा सांगतायत घाबरायचं नाही, आता ज्याचा कामाला लाग घाबरतो त्या माया सगळीला शोधून काढ. अरे पण कुठून कुठून शोधून काढू? त्या दिवशी बोलण्याच्या धुंदीत पत्ता विचारायचं विसरलो ना, म्हणून काय झालं शोधून काढायचं. अरे म्हटलंच आहे हिम्मत आहे मर्दाम बोंबल, हिम्मत हरू नकोस. काय बाबा बरोबर ठीक आहे. अरे पण तू नक्की पाहिलंस का तीच आहे? चपला पडतील मोठे मोठे सँडल्स असतील. मला काय वाटलं माहितीये, मला वाटलं कुणीतरी मवालीच पाटलाग करतात म्हणून. पाटलाग? आणि तुमचा वॉट रबेश? नाहीतर काय, त्याचं काय, तुमची गाडी आमच्या होंडाच्या पुढे होती. ओ सी, आय एम सॉरी वन्स अगेन. बर इकडे कुठे? इकडे म्हणजे कुठे? कुठे रे पाजा? मला पण आठवत नाही काय सांगायचं. आता आठवलं, आठवल्यांच्याकडे जायचं ना आपल्या. आठवले, आता आठवले. आठवलं ना, आता पुन्हा विसरू नका. चला ना. नको, कशाला उगाच मवाली आत कशाला? दारात आलाच आत, आता घरात चला. अभय त्याच काय, आपल्याला जर उशीर झाला ना तर आठवले घरात सापडायचे नाही, अजून आपल्याला त्यांचा पत्ता सापडायचा. सापडेल पत्ता, सापडेल माझा पत्ता सापडलाय ना. चला अगदी तुम्ही म्हणतच असाल तर. अरे तू एकटा कुठे जातो? मला म्हणतो की या. सो मोस्ट वेलकम टू माय प्लेस. या आधी ओळख करून देते. ही माझी आई मिसेस विमलाबाई झगडे. हाय काय, नमस्कार. कर आणि आई हे मिस्टर अभय रगडे. माझं हो का, या ना. चल चल. तेच ना हे. तुमच्या बद्दल बरंच सांगितलंय ना. चांगलंच सांगितलंय ना. हो हो. माझ्याबद्दल काही सांगितलं नाही अजून. ओ आय एम सो सॉरी. आई हे आमचे जिवलग मित्र. नमस्कार. मिस्टर बाजीराव. कठीण जाते ना सांगायला, मी सांगतो ना. बाजीराव नामदेवराव दिडमिशे. दिडमिशे? पर विचित्र वाटते ना, नाही का? काय करणार, काय करता तुम्ही? मी कला विशारद मध्ये बीएड घेतली आहे. म्हणजे? बार्बर असोसिएशनचा डिप्लोमा घेतलाय मी. माझं केश कर्तनालय आहे, एअर कंडिशन फक्त पुरुषांसाठी. या कधी आलात तर आपलं ते चाप याला. हे माझे वडील झुंजारराव झगडे, पोलीस कमिशनर होते, 6 वर्ष झाली त्यांना जाऊन. अरे वा 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 वा, काय मिशन, वा वा. रोज पाणी घालायचे का मिशन? वाढल्या कोण? आणि बाजूला कोण? तुमचे भाऊ वाटत? हा मग नातेवाईक असतील, काका मामा काहीतरी काय. ते एकापेक्षा खतरनाक गुन्हेगार आहेत. गुन्हेगार? मग तुमच्या वडिलांच्या बाजूला त्यांचे फोटो कशाला? पप्पानी त्यांना कसं नेस्तनाभूत केलं याची आठवण ताजी राहावी म्हणून. अच्छा. पप्पांचा फार अभिमान वाटतो आम्हाला. मी तर इतकी लाडकी होते पप्पांची. सांगताय काय, अगदी काळजाचं फुलच. आमची माया म्हणजे आमचं शेंडे फळ आहे. बाकीची फळं कुठे आहेत? बाकीची सगळी देवाघरी गेली. अरे रे,
मायाच तेवढी एकटी नवसा सहसरी वाचली म्हणायची.